हॅलो स्टुडंट ह्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ स्टँडर्ड ई व्ही एस टूचा जो सिक्स लेसन आपन, आहे स्टोन एज टूल हा त्याचा सेकंड पॉईंट आहे आपण हा लेसन बघा आपण स्टार्ट केलेला आहे स्टोन एज अँड स्टोन टूल त्यातला फर्स्ट आपण पॉईंट जो आहे टाईप्स ऑफ फॉर्म्स टाईप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल अकॉर्डिंग टू टाईप्स अँड टास्क हा आपण लास्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पॉईंट आहे सिक्स पॉईंट टू स्टोन एज टूल हा पॉईंट कम्प्लीट करणार आहोत म्हणजे अश्मयुगीन हत्यारे अ पिरियड फ्रॉम विच मेनली स्टोन टूल आर फाउंड इज कॉल्ड स्टोन एज द स्टोन एज इज डिवाईड इन टू थ्री पिरियड ऑन द बेसिस ऑफ शेप अँड द टाईप्स ऑफ टूल म्हणजे बघा ज्या काळामध्ये हत्यारां हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारं मिळतात त्या म्हणजे दगडाचीच आपण गेल्या स्टुडिओमध्ये बघितलं की फक्त त्यावेळेची दगडाचीच हत्यारं आपल्याला पाहायला मिळत आहेत असा अर्थ नाही की त्यावेळेला दुसरी हत्यारं वापरत नव्हते दुसरी हत्यारंसुद्धा वापरत होते पण आत्ता आपल्याला फक्त पाहायला दगडाचीच हत्यारं मिळतात म्हणून त्या युगाला अश्मयुग म्हटलेलं आहे त्याचे तीन पिरियड्स बघा स्टोन ओल्ड स्टोन एज ओल्ड स्टोन एज पहिलं आहे हां म्हणजे त्याला मराठीमध्ये पराश्मयुग असे म्हणतात फर्स्ट आहे ओल्ड स्टोन एज पॅलिओलिथिक एज पॅलिओ मीन्स ओल्ड आणि लिथिओस मीन्स स्टोन म्हणजे मराठीमध्ये त्याला पराश्मयुग म्हटले पॅलिओलिथिक एज ओल्ड स्टेज ओल्ड स्टोन एज सेकंड आहे मिडल स्टोन एज मेसोलिथिक एज म्हणजे मेसो म्हणजे मिडल आणि थर्ड आहे न्यू स्टोन एज न्यूओलिथिक एज म्हणजे न्यू न्यू म्हणजे न्यू मराठीमध्ये त्याला पराश्मयुग मध्यमाश्मयुग आणि नवाश्मयुग असे म्हणतात सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत पॅलिओलिथिक एज ओल्ड स्टोन एज हिबिलि हेबिलिस अँड होमो इरेक्टस हू बिलॉंग्स टू द ओल्ड स्टोन एज म्हणजे बघा आपण आधी बघितलेलं आहे की होमिओ होमो हिब्लिस अँड होमो इरेक्टस आपण लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो बघा आधी हे त्या पॅलिओलिथिक एजमध्ये हे इन्क्लूड आहेत ह्या दोघांचा समावेश त्याच्यात होतो हे या दोघांनी ते हत्यारं बनवलेली आहेत त्या एजमधली कोणती ओल्ड स्टोन एज पराश्मयुग बोथ मेड देअर टूल यूजिंग बोथ मेड देअर टूल्स using द percussion टेक्निक द टेक्निक involves beating or स्ट्रेकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट another टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स म्हणजे या युगामध्ये काय केलं मानवानी पॅलिओलिथिकमध्ये होमोहिबिरियस आणि होमो इलेक्टस याने काय केलं एक दगड दुसऱ्या दगडावरती म्हणजे एक गोटा दुसऱ्या गोट्यावरती आपटून दगडाचे छिलके काढले आणि त्यालाच आघात केला एकमेकावरती आणि अशा पद्धतीने तयार केलेली ही जी हत्यारं आहेत ती ओभडधोभड असायची किंवा बघा आता म्हणजे रँडमली त्यांनी एकावर एक, एक दगड आपटले की मग ते फुटतात बरोबर फुटल्यावर त्याला अशी शार्प एज वगैरे अशी येते म्हणजे फार काही मेहनत न घेता त्यांनी ती बनवलेली आहेत त्याचा फार काही तसा उपयोग नाही म्हणजे बघा काय व्हायचं त्याचं फर्स्ट टूल मेड इन ओल्ड स्टोन एज विथ धिस टेक्निक वेअर बघा इथे तुम्हाला दिलेले आहेत टेक्निकनी बनवलेले बघा स्टोन uh, हॅमर रिमूविंग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम द बिगर फ्लेक्स हे असे uh, छोटे छोटे हे ते करायचे बघा ओन्ली वन साइड ऑफ दिस टूल हॅज अ शार्प एज सच टूल आर नोन ॲज अ चॉपर दे कुड ओन्ली बी यूज फॉर ब्रेकिंग नट्स बोन्स द टूल्स मेड बाय होमोहिबिलियस अँड वेअर of this kind they indicate that homo habilis has not yet learned to hunt Fla, uh, flex of stone would be produced while sharpening his tools he used the flex for scrapping meat uh, from hide for chopping meat and other foodstuff for sharpening wooden stick etc एकावर एक, एक दगडं आपटली आणि त्याच्यामुळे काय झालं ती दगडं फुटून त्याला एका साईडला असं शार्पने शार्पनेस आली त्याच्यामुळे तो काय करायचा त्याच्यामुळे त्या ह्याच्यामुळे शार्पनेसमुळे कवच कवच कडक कवचाची फळे फोडायचा हाडे फोडाय फोडायचा आणि शिकारीचे त्याला पूर्णपणे ज्ञान त्यावेळेला नव्हते त्यामुळे ह्या हत्याव्याने त्याचं काम चालत होतं बरोबर की ह्या हत्याव्याला एवढी धार नव्हती की ते एखादी शिकार करू शकतील फक्त ह्याच्याने काय सांगितलं क कडक कवच जे असतात फळांचे त्याची ते, ते फोडले जायचे हाडं फोडली जायची चिकटलेलं मास्क खरवडलं जायचं इत्यादी कामं फक्त करेली केली जायची बघा पुढे काय सांगितलं तुम्हाला, तुम्हाला टूल्स लाईक द हँड ॲक्स अँड क्लेवर मेड बाय होमो इरेक्टर्स आर मोर होमो इरेक्टस आर मोर प्रपोशनेट अँड सिमेट्रिकल देन द चॉपर मेड बाय होमोहिबलिस म्हणजे होमोहिबिलिसने बनवलेल्या चॉपरपेक्षा होमो इरेक्टर्स या मानवाने बनवलेले जे हत्यार होती ती एकदम ॲप प्रोप प्रपोशनेट म्हणजे प्रमाणबद्ध होती सिमेट्रिकल होती म्हणजे एक त्याला साचा होता बरोबर आणि याच्यामुळे काय झालेलं आहे त्यांनी काय बघा ओन्ली देन इट इज पॉसिबल टू मेक इट टूल्स हॅज बीन मेंटली व्हिज्युअलाइज्ड फर्स्ट ओनली देन इट इज पॉसिबल टू मेक इट होमो इरेक्टर्स कुड मे मेंटली विज्युलाइज हिज टूल्स इवन बिफोर ही ॲक्च्युली शार्पन देम टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स ही यूज थिंग लाईक बघा आपण काय सांग बघितलेलं आहे की होमो हिबिलियसपेक्षा होमो इरेक्टर्सनी प्रमाणबद्ध हत्यारे बनवलेली आहे मग ही प्रमाणबद्ध हत्यारे बनवताना त्याच्या डोक्यामध्ये एक uh, Fix हो असा असा फिक्स होतं की आपल्याला असं असं हत्यार बनवायचं आहे त्याच्यामुळे त्याने तशी म्हणजे डोक्यात फिक्स असल्यामुळे रँडमली हत्यार एकावर एक, एक दगड आपटली अशी हत्यार नाही केली त्यांनी त्याला प्रॉपर शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा अँटलर यूज्ड ॲज अ हॅमर त्यांनी बघा अँटलर म्हणजे काय तर सांबर शिंग त्याने सांबर मा सांबर हा प्राणी आहे त्याचं शिंग वापरलेलं आहे अँटलर बघा आपण काय काय बघितलं आता इथे ही यूज्ड थिंग लाईक अँटलर ॲज हॅमर ही फर्दर शार्पन द एज ऑफ दोज फ्लेक्स बाय स्क्रॅपिंग ऑफ स्मॉलर पीस टू मेक्स स्क्रॅपर्स विथ व्हेरी शार्प एज इट मीन्स दॅट होमो इरेक्टर्स वॉज युझिंग डिफरंट टूल्स फॉर डिफरंट टास्क म्हणजे आपण काय बघितलं की त्याने सांबर शिंग म्हणजे बघा हे अँटलर्स ह्याचा उपयोग हॅमर सारखा केलेला आहे कशासाठी कर करतो तो रिमूवींग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम स्मॉलर फ्लेक्स बघा त्याच्यासाठी तो त्या स्कॅप अँटलरचा उपयोग करतोय त्या या ह्याच्यावरून काय समजतंय की होमो इरेक्टस हा मा प्राणी त्यावेळेचा होमो इरेक्टस हा मानव आपल्या गरजेनुसार हत्यारं बनवत होता होमो हिबिलियस काय करत एक होते एकावर एक दगड हे बघा एकावर एक दगड आपटायचे आणि काय करायचे त्यातून जे ओबडधोबड उबर हत्यारं काय तयार व्हायची ती व्हायची त्याला काही डेफिनेट शेप नसायचा पण होमो इरेक्टर्स जे हत्यार तयार करायचा त्याला एक डेफिनेट शेप होता आणि वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे हे तो वापरायचा बघा आता पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की विच हॅज इम्प्रूव्ह टूल होमो इरेक्टर्स कूड हॅव अ ग्रेटर व्हरायटी ऑफ फूड बिकॉज ही कुड नाऊह अ व्हेरियस बिग अँड स्मॉल ॲनिमल त्याने काय केलं वेगवेगळी हत्यारं बनवल्यामुळे त्याला शिकार करणं शक्य झालं जे होमोहिबिरेज करत नव्हते ते होमो इरेक्टच करायला लागलेले ला आहे हरिणी हरिणससा अशासारख्या प्राण्यांची ते शिकार करायला लागले कारण त्यांनी तसे हत्यार बनवले होते द निएण्डेथल मॅन मेड फर्दर प्रोग्रेस इन टूल मेकिंग टेक्निक ही बिगॅन टू मेक स्मॉलर टूल मग निएन्डेथल म्हणजे शक्तिमान मानव बघा निएंडिथल मॅनने काय केलेलं आहे त्याने अजून प्रगती केलेली आहे या याच्यामध्ये त्यांनी अजून प्रगती केलेली आहे आणि तो लहान आकाराची सुद्धा हत्यारं बनवायला लागलेला आहे होमोसॅपियन्स ब्रॉट अबाऊट अ रिव्हॉल्युशन इन टेक्निक ऑफ मेकिंग टूल्स म्हणजे सगळ्यात मग होमोसॅपियन जो आहे त्यांनी बुद्धिमान माणूस त्याने काय केलेलं आहे याच्यात क्रांती घडवून आणलेली आहे त्यांनी दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले आणि लांब पात्यांपासून सुरी तासणी असे सुद्धा त्यांनी हत्यारं बनवलेली आहेत कुणी तर सगळ्यात जो हुशार प्राणी होता त्याने होमोसॅपियन आपण आधी बघितलं काय होमो होमोहिबलिस नंतर होमो इरेक्ट नंतर आपण निएनडिथल बघितलं निएनडिथलने पण प्रगती केली आणि सगळ्यात जास्त क्रांती कुणी घडवून आणली तर होमोसॅपियन जो बुद्धिमान माणूस आपण म्हणतोय त्याने बघा होमोसॅपियन हॅज मेड सिग्निफिकंट प्रोग्रेस इन

जंगली प्राणी आहेत त्यांच्यापासून वाचण्याचेसुद्धा तंत्र तयार झाले त्यामुळे काय केला तो आता समूहामध्ये राहू लागला सेफ्टीसाठी आणि विविध हत्यारांचा उपयोग करू लागलेला आहे होमोसेपिन हॅज स्टार्टेड युजिंग ऑर्नामेंट त्यांनी ऑर्नामेंटसुद्धा वापरायला सुरुवात केली म्हणजे दागिने वापरायला सुरुवात केलेली आहे दागिने कसले बनले होते तर वेगवेगळ्या प्राण्यांचे बोन्स किंवा प्राण्यांचे दात या प्रकारान तो ह हत्या ऑर्नामेंट्स बनवू लागला तसंच त्या काळातील बघा होमोसॅपियन मेड शेल बोन्स अँड ॲनिमल टीथ हॅव बीन फाउंड द बिगिनिंग ऑफ ह्युमन कल्चर गो बॅक टू द ओल्ड स्टोन एज म्हणजे प्र इथून ओल्ड स्टोन एजच्या प्रगतीला सुरुवात झाली बरोबर रिमेन्स ऑफ टूल्स फ्रॉम ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया इन व्हेरियस प्लेस या म्हणजे या जो पराश्मयुग आहे हे ओल्ड स्टोन एज याच्यातील हत्यारं कुठे कुठे सापडलीत बघा तामिळनाडूपासून विविध ठिकाणी मिळालेली आहेत ओल्ड एज स्टोन uh, या ह्याच्यामधील अवशेष भारतात फारसे मिळालेले नाहीत तर ते कुठे मिळालेत बघा ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाऊंड हॅव फाऊ बीन फाऊंड इन इंडिया नॉट मेनी ह्युमन फॉसिल फ्रॉम द ओल्ड एज स्टेन हॅज फाऊंड इन इंडिया म्हणजे ह्युमन फॉसिल इंडियामध्ये जास्त मिळालं नाही म्हणजे हा माणूस इंडियामध्ये जास्त राहत नव्हता असं अंदाज आहे फॉसिल्स ऑफ ह्युमन स्किल अँड कोलस बोन ऑफ अँड ओल्ड स्टोन एज वुमन वेअर फाऊंड ऑन द बँक ऑफ नर्मदा नर्मदा नदीच्या किनारी सापडलेला आहे बघा कुठे होशंगाबाद होशंगाबाद इन मध्य प्रदेश बिसाइड दॅट द

अल्सो फाऊंड इन अफगाणिस्तान अँड श्रीलंका गंगापूर नियर नाशिक म्हणजे कुठे कुठे सापडलेलं आहे बघा ओल्ड एज स्टोनमध्ये एका बालकाची कवठी सापडलेली आहे कुठे सापडलेली आहे तर ती पुद्दुचेरी इथे आणि अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामध्ये सुद्धा ओल्ड एज स्टेन मानवाची काही फॉसेल्स सापडलेले आहेत महाराष्ट्रातील ओल्ड एज स्टोन स्थळांपैकी नाशिकमधील गंगापूर आणि नेवाशाजवळचे चिरकी नेवासा इथे ओल्ड एज स्टोनची म ओल्ड एज स्टोन मानवाचे फॉसिल्स सापडलेले आहेत फॉसिल्स म्हणजे काय तर त्यांची हाडं वगैरे जी असतात जमिनीमध्ये किंवा उत्खननामध्ये सापडलेली आहे नंतर आहे से मिडल स्टोन एज म्हणजे मराठीमध्ये मध्यमा मध्याश्मयुग बघा होमोसॅपियन इन अ मिडल स्टोन एज कंटिन्यू टू मेक प्रोग्रेस इन मेनी डिफरंट वे दे डोमॅस्ट डोमॅस्टिकेटेड द डॉग म्हणजे त्याने ह्या मिडल स्टोन एजच्या मानवाने किंवा मिडलस्टोन एजमधल्या मानवाने काय केलेलं आहे कुत्रा पाळायला सुरुवात केलेली आहे त्याने शिकारीबरोबर पशुपालन सुद्धा सुरुवात केलेली आहे तसंच तो शेतीसुद्धा करायला लागलेला आहे हा मानव शेतीसुद्धा करायला लागलेला आहे बघा इथे सांगितलेला आहे आपल्याला आणि तो काय करायला लागला सेटल इन वन प्लेस फॉर अ पार्ट ऑफ द इयर म्हणजे तो काही वर्ष एका ठिकाणी वास्तव्य करायला लागलेला आहे तुम्हाला इथे पिक्चर दिलेत बघा तुम्ही गुहेमध्ये जिथे राहायचा ओल्ड स्टेजचा मानव त्याचं हे दाखवायचं तुम्हाला राहिलं तुमच्या बुकमध्ये आहे बघा त्याच्यावरती पिक्चर होते ओल्ड स्टेज स्टोनच्या मानवाच्या काळातले पिक्चर आहेत ते पहा या मानवाने काय केलेलं आहे मध्याश्मयुगातल्या मिडल स्टोन एजमधल्या मानवाने तर parala uh, he domestication of sheep and goat get back on this period taking all this into uh, account it appears that homo sapiens now need the several different types of tool that were light in weight and durable for variety of tasks such as hunting fishing harvesting cutting of tree he used to make implement like the knife and Sickle from the firmly fix a raw of blade as small as fingernails into. ग्रू इन द बोन्स ऑफ पीस ऑफ वूड म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे त्याला मासेमारी करायला लागलेला आहे तो शिकार करायला लागलेला आहे शेती करायला लागलेला ला आहे आणि ओघानेच त्याला मग काय की वेगवेगळ्या वेग हत्यारांची आणि शार्प हत्यारांची परफेक्ट हत्यारांची गरज पडली मग त्याने गरज पडल्यावरती होती काय केलेलं आहे गरजेतून त्यांनी तशी हत्यारं तयार केलेली आहेत म्हणजे शार्प अशी सुरीसारखी किंवा वेळीसारखी अवजारं बनवलेली आहेत याचे फॉसिल्स कुठे सापडलेले आहेत बघा मेनी साईट्स ऑफ मिडल स्टोन एज हॅव बीन फाऊंड इन इंडिया अमंग द कुठे सापडलेलं आहे बघा त्याचे हे बागोर बागोर इन राजस्थान बा भीमबेटका भीमबेटका इन मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधील भीमबेटका लांगण लांगणज लांगणज हे कुठे सापडलेलं ला आहे लांगणज इन गुजरात अँड लांगणच इन गुजरात अँड पाटणे इन जळगाव डिस्ट्रिक्ट इथे त्याचे फॉसिल्स सापडलेले आहेत महाराष्ट्रात कुठे सापडलेलं आहे जळगावमध्ये बघा इथे तुम्हाला त्याचे हे दिसत आहेत बघा मिडल स्टोन एजचे हे दिसत आहेत हत्यारं बघा इथे शार्प अशी हत्यारं किंवा इथे बघा ही मिडल स्टोन एजची हत्यारं आहेत बघा इथे नाईफ विथ द एज लाइक अ सॉ मेड बाय फिक्सिंग हे बघा इथे मस्त हत्यार बनवलेलं आहे ही सगळी त्याची हत्यार आहेत कोणत्या मिडल स्टोन एज आणि आता लास्ट राहिलेलं आहे न्यू स्टोन एज म्हणजे नवाश्मयुग बघा इन दिस पीरियड स्टोन टूल दॅट वेअर पॉलिश्ड टू अ टू गिव्ह अ स्मूथ शायनी फिनिश वेअर मेड फॉर फर्स्ट टाईम ॲज धिस वे अ न्यू टाईप ऑफ टूल मेकिंग टेक्निक धिस पिरियड वॉज नेम ॲज नू स्टोन एज नवाश्म युगात अगदी घासून गुळगुळीत दगडांची हत्यारं बनवलेली गेली आहेत तसंच या नव्या हत्यारांची घडवली जाणारा काळ म्हणून नवाश्मयुग असं त्याला नाव दिलेलं आहे न्यू स्टोन एज नवीन हत्याला घडली ना म्हणून न्यू स्टोन एज बाय द टाईम ऑफ न्यू स्टोन एज ॲग्रिकल्चर अँड डेमॉस्टिकेशन ऑफ ॲनिमल डेमॉस्टिकेशन ऑफ ॲनिमल ऑर ॲनिमल हजबंड्री हॅज बिकम अ रूट रुटीन वे ऑफ लाईफ हंटिंग वॉज नो मोर द मेजर मीन्स ऑफ ऑप्टेनिंग फूड इट बिकम सेकेंडरी टू ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबेंड्री म्हणजे नवाश्मयुगामध्ये न्यू स्टोन एजमध्ये काय झालेलं आहे शेती पशुपालन करणे हा नित्याची जीवनपद्धती झालेली आहे शिकार करणे हे निर्वाहाचे नुसतंच साधन न राहता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की शेती केली जायला लागली किंवा पशुपालन केलं जायला लागलं आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी हे अवशेष सापडलेले आहेत गंगेच्या खोऱ्यात बघा हां देअर आर मेनी साईड्स ऑफ न्यू स्टोन ॲग्रीकल्चर इन इंडिया स्पेशली अलँग द गंगा रिवर इन द साऊथ इंडिया गंगेच्या खोऱ्यामध्ये या माणसाचे फॉसिल्स सापडलेले आहेत न्यू स्टोन एजमधल्या माणसाचे फॉसिल्स सापडलेले आहेत साऊथ इंडियामध्ये पहा इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे तसेच आधीच्या लेसनचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा